नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं या व्यक्तिमत्व विकास या वर्गामध्ये मनपूर्वक स्वागत तुमच्यापैकी ये जे आधीपासून इथे येत आहेत त्यांना कदाचित ठाऊक असेल हा आपला व्यक्तिमत्व विकासावरती अकरावा वर्ग आहे याच्या आधी जवळपास दीड वर्ष आपण सातत्याने ध्यान कसं करायचं आणि ध्यानाची प्रोसेस काय असते याच्यावरती आपण जवळपास दीड वर्ष चर्चा केली सातत्याने आणि जवळपास पासष्ट वर्ग आपण त्याचे केले आणि त्यानंतर हे आता व्यक्तिमत्व विकासाचा हा अकरावा वर्ग आत्ताच बारा जनवरीला राष्ट्रीय युवा दिवस आपण साजरा केला सर्वांनाच माहिती आहे की राष्ट्रीय युवा दिन म्हणजे स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस आपल्या भारतामध्ये अनेक उत्कृष्ट असे नेते झालेले आहेत पण फक्त स्वामीजींचाच जन्मदिवस नॅशनल युथ डे राष्ट्रीय युवा दिन म्हणून का साजरा केला जातो तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली तत्कालीन प्रधानमंत्रीनी स्वामीजींच्या जन्मजयंतीला युवा दिवस म्हणून घोषणा करत सांगितलं होतं की जे तत्व जे सिद्धांत स्वामी विवेकानंद घेऊन जगले आणि ज्या तत्वांचा त्यांनी प्रचार प्रसार केला ते सर्व तत्व युवकांना घडवण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी आहेत असं लक्षात घेऊन भारत सरकार स्वामी विवेकानंदांचा जन्मदिन हा राष्ट्रीय युवा दिन असं साजरा करण्यामध्ये त्याला फार म्हणजे भारताला फार गौरव वाटत आहे इथे एक फार महत्वाचा बिंदू आहे मी मुख्य विषयाकडे येतो मित्रांनो पण हे आपल्याला जाणून घेणं फार महत्वाचं आहे की का स्वामी विवेकानंदांचाच त्यांचीच निवड का झाली तर जसं की सांगितलं की ज्या सिद्धांतात द आयडियल्स प्रिस्ड अँड प्रॅक्टिस्ड बाय स्वामी विवेकानंद याचा अर्थ काय की स्वामीजींनी ते सगळे तत्व आपल्या आचरणात आधी आणले आणि नंतर त्याचा प्रचार प्रसार केला बरोबर हे फार महत्वाचं आहे आधी आचरणात आणले मग त्याचा प्रचार प्रसार केला आणि म्हणून ते सगळे तत्व त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये ते दिसून पडतात आपले आपल्याला त्यांची निड निडरता त्यांचं राष्ट्रप्रेम त्यांचं गोरगरिबांवरती प्रेम वगैरे असे असंख्य गोष्टी त्यांच्या पर्सनॅलिटीचे इंटिग्रेटेड पार्ट होते पण ते त्यांनी इम्बाईप केले म्हणजे समजा आपण एखादं नाव घेतलं उदाहरणार्थ सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकर हे नाव घेतल्याबरोबरच आपल्याला क्रिकेट आणि बॅटिंग आठवते बरोबर की नाही का त्यांच्या चरित्राचा तो भाग आहे किंवा एखाद्या फिल्मस्टारचं नाव घेतलं तर आपल्याला ऍक्टिंग लक्षात येते तर तसंच स्वामीजीने लक्षात घेतल्यानंतर काय काय लक्षात येतं सगळ्यात मोठी त्यांची निडरता निर्भयता त्यांचं राष्ट्रप्रेम त्यांचा गोर गरिबांवरती प्रेम त्यांची विशेष करून युवकांप्रती त्यांची जी तळमळ होती आणि जे आपले धर्माचे हिंदू धर्माचे तत्व आहेत ते खऱ्या अर्थाने समजवून समजून आपल्या आचरणात त्यांनी आणले आणि तेच तत्व त्या त्याचा प्रचार प्रसार त्यांनी केला अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या त्यांच्या व्यक्तिमत्वातून प्रस्फुटित होत आहेत आणि ते सगळं भारत म्हणजे युवकांच्या जडणी घ जटन जडणघडणकरता तर तितकंच त्याचं महत्व आहे पण त्याच्याच बरोबर भारत देशाच्या उन्नती करता सुद्धा त्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे एक व्यक्ती घडला तर राष्ट्र घडणारच जर व्यक्तीच नाही घडला तर समाज कुठे घडेल आणि राष्ट्र कुठे घडेल म्हणून स्वामी विवेकानंदांचीच निवड विशेष करून युवकांना त्यांनी खूप प्रेरणा दिलेली आहे खूप प्रेम केलेलं आहे जेव्हा ते अमेरिकेतून भारतात परत आले ठिकाणी त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते तर एका व्याख्यानामध्ये मद्रासमध्ये ज्याला आपण चेन्नई म्हणतो तिथे त्यांनी म्हटलं होतं की माय फेथ इज इन यंगर जनरेशन द मॉडर्न जनरेशन आउट ऑफ देम माय वर्कर्स विल कम अँड दे विल सॉल्व द प्रॉब्लम ऑफ इंडिया लाईक अ लॉयर माझी या उगवत्या पिढीवर या उमलत्या पिढीवर माझा खूप विश्वास आहे आणि ते सर्व भारतांची समस्याचं समाधान एका सेव्हा प्रमाण करतील इतका विश्वास स्वामी विवेकानंदानी तुमच्यावर आणि माझ्यावर दर्शवला आहे तर हे एक दोन वाक्य एक प्रस्तावना मी तुमच्या पुढे मांडली विशेषकर राष्ट्रीय युवा दिन स्वामीजींच्या नावानेच का साजरा होत असतो आपण आपला हा वर्ग पुढे नेऊया आणि आज मी तुमच्या पुढे स्वामीजींच्या साहित्यातून दोन किंवा तीन तत्व सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न करीन आणि त्यातून ते सिद्धांत आपण जर आचरणात आणले तर, तर आपलं सुद्धा व्यक्तिमत्व उन्नत होईल अत्यंत जरूरी त्या गोष्टी आहेत याच्या आधीच्या वर्गामध्ये आपण जी चर्चा केली की बाह्य कोणत्याही गोष्टीवरती म्हणजे आपला ड्रेस आपली म्हणजे वेशभूषा केशभूषा वागणं बोलणं चालणं म्हणजे ज्याला म्हणतो की आ, कृत्रिम वागण्या बोलण्याने आपलं काही व्यक्तिमत्व निर्माण होत नसतं सगळ्या गोष्टी आतून निर्माण म्हणजे आतून त्या गोष्टी घडल्या पाहिजे कृत्रिम काहीतरी भाषा बोलणं त्यातून ते त्याला व्यक्तिमत्व म्हणत नसतात आपलं चरित्र आपल्या सवयी बदलल्या पाहिजे तेव्हा खऱ्या अर्थाने आपण आपलं व्यक्तिमत्व निर्माण करू शकू आणि त्याच्याकरता जे तीन सिद्धांत आपण घेणार आहोत त्यातला पहिला सिद्धांत मी तुमच्या पुढे मांडतो स्वामी विवेकानंद म्हणतात ऑल पॉवर इज विद यू यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग सर्व शक्ती तुझ्या मध्येच विद्यमान आहे आणि तू सर्व काही करू शकतो कोणतीही शक्ती ही कधीही बाहेरून येत नाही एवढंच नव्हे तर स्वामीजी एक ठिकाणी अजून म्हणतात की ऑल नॉलेज इज विद इन यू जगातलं सगळं नॉलेज हे तुमच्यामध्ये ऑलरेडी आहे पण ते दडलेलं आहे आता ठीक आहे नॉलेजची गोष्ट सोडून द्या आपण व्यक्तिमत्व विकासाची चर्चा करत आहोत आणि विशेषकर आपल्याला कॉन्फिडन्सची खूप आवश्यकता आहे तर स्वामीजी इथे काय म्हणतात की ऑल पॉवर इज विद इन यू म्हणजेच काय ऑल कॉन्फिडन्स इज ऑल्सो विद इन यू मग मा, जर माझ्यामध्ये कॉन्फिडन्स ऑलरेडी आहे तर मग कॉन्फिडन्स मी फील का नाही करत आहे जर कॉन्फिडन्स माझ्यामध्ये ऑलरेडी आहे तर मी फील काय करत का, का करत नाहीये ही आपली सगळ्यांची समस्या असते तर मित्रांनो एक छोटस प्रॅक्टिकल उदाहरण घेऊन मग याची चर्चा करण्याचा प्रयत्न करूया अनेकदा कॉलेजचे मित्र आमच्या भेटीला येत असतात अनेक एम पी एस सी यू पी एस सी सी ए करणारे मुलं मुलीसुद्धा येत असतात आणि एक प्रश्न ते आम्हाला विचारतात की महाराज आम्हाला असं काहीतरी एक पुस्तक द्या की ते पुस्तक वाचल्याने आमचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे पुस्तक वाचून आमचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे तर आपल्याकडे तर साहित्याची तर ते भरमार आहे पण इतके सगळे पुस्तक वाचण्याकरता वेळ आहे का आणि त्याच्याही आधी मी तुम्हाला एक फार प्रॅक्टिकल प्रश्न विचारतो कॉन्फिडन्स हा कधी पुस्तकात असतो का विचार करा बाबू कॉन्फिडन्स पुस्तकात असतो की कॉन्फिडन्स माणसात असतो मित्रांनो लक्षात ठेवा हे पुस्तक पुस्तकं वाचणं गरजेचं आहे आणि ते आमच्याकडे येतात म्हणून काही त्याने पुस्तकं देत देत नाही असं नाही हेच पुस्तक वाचून तर अण्णा हजारे तयार झाले तुम्हाला माहिती आहे ना स्वामी विवेकानंदांचेच पुस्तकं वाचून अण्णा हजारे तयार झालेले आहेत तर माझा म्हणण्याचा अर्थ काय मित्रांनो की पुस्तक वाचल्यानंतर पुस्तकात जे विचार असतात ते तुम्हा तुमच्या मनावरती एका प्रकारची रिॲक्शन देतात एका प्रकारची ते क्रिया करतात घणाघात करतात आणि तुमच्या मनात जो असलेला एका प्रकारचा आळशीपणा किंवा एका प्रकारचं ते अज्ञान त्याच्यावरती तो घणाघात करतो आणि तुमच्यामध्ये ऑलरेडी असलेली शक्ती म्हणजे काय म्हटले आत्ताच ऑल पॉवर इज विद इन यू यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग हे तत्व आपलं काही कारणामुळे थोडस डल पडून गेलेलं असतं त्याच्यावरती काहीतरी धूळ अज्ञानाची धूळ जमलेली असते आणि जेव्हा आपण हे वाक्य वाचतो स्वामीजींचे की ऑल पॉवर इज विदिन यू ते वाचल्यानंतर आपण एकदा खडबडून जागा होतो की अरे खरंच कॉन्फिडन्स आपल्यामध्ये मग मला घाबरण्याची आवश्यकता काय आहे मग तर मला अभ्यास केला पाहिजे मला काहीतरी तयारी केली पाहिजे मी जे, जे काही कार्य करत आहे नोकरी धंदा ते अजून जोमाने केलं पाहिजे ऑल पॉवर इज विद इन यू यू कॅन डू एनिथिंग एड एव्हरीथिंग हे जेव्हा आपण वाचतो हे विचार हे शब्द आणि हे कोणी म्हंटले आहेत स्वतः स्वामीजींनी म्हटलेले आहेत स्वतः स्वामीजींनी म्हटल्यामुळे त्याच्यामध्ये इतकी ताकद आहे की ती आपल्या हृदयावरती काम करतात आणि आपली झोपलेली शक्ती ती ही जागृत होते पण ती होतं काय मुश्किल कुठे की ती शक्ती काही काळापुरता जागृत होते आणि मग ती पुन्हा जर त्याच्यावरती कार्य नाही केलं किंवा अपयश आलं तर ती शक्ती पुन्हा झोपून जाते तिच्यावरती धूळ जमते त्या शक्तीवरती धूळ जमते आणि पुन्हा मग काय होत जैसे थे जैसे थे अशी आपली स्थिती होऊन जात असते म्हणून अपेक्षित काय म्हणून अपेक्षित हे आहे मित्रांनो की हे विचार सतत वाचत राहावे जेणेकरून आपला इन्स्पिरेशन आपली प्रेरणा ही सतत तेवत असली पाहिजे आता हा दिवा तुम्ही बघताय माझ्यासमोर बरोबर या दिव्यामधलं जर तेल संपलं तर ती ज्योत तेवत राहणार का नाही राहणार जर माझी इच्छा आहे की हा दिवा अखंड तेवत असला पाहिजे तर मी पहायला काय केलं पाहिजे लक्ष ठेवून जेव्हा जेव्हा तेल संपेल त्या तेल ओतलं पाहिजे बरोबर बिलकुल त्याचप्रमाणे आपल्याला जे इन्स्पिरेशन जे पाहिजे ते जागृत राहण्याकरता नेहमी स्वामी विवेकानंदजी पुस्तक वाचत राहा नेहमी पुस्तक वाचत राहा त्यातून त्यांच्या विचारातून त्यांच्या शब्दातून आपल्या मनामध्ये आलेली जी एक काळोख तो निघून जाईल आणि आपल्याला तो कॉन्फिडन्स जो आहे आपला कमी झालेला जा तो जागृत होईल फक्त एवढंच केल्याने होणार नाही हा वर्ग आहे व्यक्तिमत्व विका, विकासाचा मित्रांनो फक्त पुस्तक वाचले आणि आपण आपल्या जीवनामध्ये संग्राम केला नाही संघर्ष केला नाही तर आपलं व्यक्तिमत्व घडेल का नाही एक प्रॅक्टिकल उदाहरण घेऊया की कल्पना करा की एक मुलगा आहे तो इंजिनियर आहे आणि इंजिनिअरिंग पास तो झालेला आहे पण इंजिनिअरिंग पास जरी झाला आहे तरी तो म्हणजे कल्पना करा की तो सिव्हिल इंजिनियर आहे आणि तो साईटवरती जातच नाही साईटवरती तो जातच नाही ते कॉलम्स कसे उभे करायचे बीम्स कसे उभे करायचे फ्लोरिंग कसं करायचं प्लंबिंग कसं करायचं सॅनिटरी लाईन कशी टाकायची हे त्याला काही माहीतच नाहीये तो साईटवरती जात नाही तर तो काही एक चांगला इंजिनिअर होऊ शकतो का त्यांनी विचार केला मी ते इंजिनियर झालोय आता मी घरातच बसतो तर त्याचा अनुभव वाढेल का त्याचा पगार वाढेल का चांगला इंजिनियर म्हणून गणला जाईल का नव्हे अरे इंजिनियर आहे तरी काय झालं तुला रोज साईट वर जावं लागेल ते भिंत सरळ आहे की नाही प्लास्टर व्यवस्थित होत आहे की नाही प्लंबिंग लाईन व्यवस्थित लाईन मध्ये आहे की नाही इलेक्ट्रिक लाईन व्यवस्थित आहे की नाही फ्लोरिंग व्यवस्थित केलंय की नाही जोपर्यंत तो, तो स्वतःहून कार्यक्षेत्रात उतरणार नाही तो एक चांगला अनुभवी इंजिनियर होऊ शकत नाही त्याच्याकडे जगातल्या कितीही डिग्री असू देत तर तसंच त्याच धर्तीवरती मित्रांनो मी म्हणू इच्छितो की आपल्याला जर व्यक्तिमत्व निर्माण करायचंय आपल्याला आपलं कॉन्फिडन्स जागृत आहे आपल्याला सुद्धा स्वामी विवेकानंद विवेकानंदासारखं आपलं व्यक्तिमत्व करायचं असेल <coughs> त्यांचे विचार वाचायचे नक्की वाचायचे त्यातून मनावरती आलेली काळोख हा निघून जाईल पण त्याच्याच बरोबर काय करायचंय आपल्या जीवनामध्ये आलेले जे काही प्रसंगाना प्रसंग अनुरूप जे काही आपण कार्य करत आहोत कदाचित तुमच्यापैकी कोणी विद्यार्थी असेल कदाचित तुमच्यापैकी कोणी सरकारी अधिकारी असेल कोणी सरकारीमध्ये म्हणजे क्लर्क असेल कोणी व्यवसायी असेल आपले आपले कार्य संघर्षाने पार पाडायचे आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा समस्या हजार येतील मित्रांनो पण समस्याला पासून पळून जाण्यापासून जर पळून गेलो किंवा समस्यांना सामोरे नाही गेलो तर लक्षात ठेवा कधी पण व्यक्तिमत्व निर्माण होणार नाही नुसतं पुस्तक वाचून कधीही व्यक्तिमत्व निर्माण होत नसतं आपल्या जीवनामध्ये आलेला संघर्ष तो कितीही कठीण असो की कितीही कसाही असो परिस्थिती कितीही खडतर असो की कितीही असोयीस्कर असो सामोरे जावंच लागेल संघर्ष संग्राम हे करावंच लागेल तरच व्यक्तिमत्व निर्माण होईल लक्षात ठेवा एखादी व्यक्ती म्हटलं की मी खूप चांगला फिजिक्सचा प्रोफेसर आहे पण मी वर्ग नाही घेणार कसला प्रोफेसर मग तो बरोबर की नाही तर म्हणण्याचा अर्थ काय हे व्यक्त आज आपण जो एक पहिला सिद्धांत घेतलेला आहे की ऑल पॉवर इज विदिन यू यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग तर ही पॉवर जागृत करण्याकरता वरची धूळ म्हणजे स्वच्छ करण्याकरता विचार स्वामीजींचे वाचणे गरजेचे आहेत पण त्या शक्तीचं पूर्णपणे प्रगतीकरण झालं पाहिजे त्याच्याकरता आवश्यक आहे की आपल्या जीवनामध्ये आपले जे काही कर्तव्य आहेत जे काही आपले ड्युटीज आहेत ते आपण बिलकुल आणि ती परिस्थिती कितीही खडतर का असो आपल्याला त्याच्या सामोरे केलंच पाहिजे कर्म केलच पाहिजे जस जितकी जास्त आपल्याला विरोध होईल जितकी परिस्थिती खडतर तितकी मोठं व्यक्तिमत्व आपलं होईल लक्षात घ्या जितकी परिस्थिती खडतर आणि प्रत्येक खडतर परिस्थितीला आपण जेव्हा सामोरे जाऊ तितकं मोठं व्यक्तिमत्व आपलं निर्माण होईल उदाहरण जर घेतलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनामध्ये किती मोहिमेवरती ते गेले होते एक किंवा दोन मोहीम मोहिमेवरती ते गेले असते तर त्यांचं व्यक्तिमत्व इतकं महान झालं असतं का एखादा मुलगा गल्लीच्या भांडणामध्ये सुद्धा समोर समोर जाऊ शकत नाही आणि त्या नुसतं शिवाजी महाराजांची पुस्तकं वाचतो त्यातून तो, तो शिवाजी महाराज बनू शकेल का त्याला शिवाजी महाराजांची माहिती मिळेल तो माहिती सांगू शकेल पण आपल्या फक्त माहिती नको आहे आपल्याला शिवाजी महाराजांसारखं व्हायचं आहे तर त्याच्याकरता उपाय काय की आलेल्या प्रत्येक परिस्थितीला तुम्ही सामोरे तुम्ही गेलच पाहिजे तेव्हा <onstart Samantha>? पहा शिवाजी महाराजांचं इतकं पन्नास वर्षामध्ये ती इतकी जबरदस्त त्यांची ती शक्तीचं प्रगटीकरण कसं झालं प्र आलेल्या प्रत्येक परिस्थितीला ते सामोरे गेलेत संघर्ष केलेला आहे आणि एक लक्षात ठेवा परिस्थिती संघर्ष करत असताना प्रत्येक वेळेस त्यांना यश मिळायला काही जरुरी नाही आहे अनेक वेळेस म्हणजे जेव्हा ते बघायचे की आता ही मोहीम आपल्या हातातून निसटती आहे आपले मावळे खर्च होत आहे लागलीच ते आपली पॉलिसी चेंज करायची आणि पळ काढायचे पळ काढायचे आणि मग जेव्हा पुन्हा पलटवार करायचे काही महिन्यांनी काही आठवड्यानी पूर्ण रणनीतीने करायचे आणि तो किल्ला हातात घ्यायचेच घ्यायचे माझा म्हणण्याचा अर्थ काय की संघर्षाशिवाय कर्म न केल्याशिवाय कधी पण व्यक्तिमत्व निर्माण होऊ शकत नाही तर या दोन गोष्टी फार जरुरी आहे एक स्वामीजींच्या साहित्याचं अध्ययन आणि दुसऱ्या बाजूला आलेल्या परिस्थितीला सामोरे जाणे या दोन्ही गोष्टी जेव्हा जी आपल्या जीवनात घडेल तेव्हा हा जो सिद्धांत आपल्या आपल्याला काय करायचं आहे या वर्गाच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास कसा होईल आपला ही चर्चा सुरू आहे आपली ना तर त्याच्याकरता स्वामीजींच्या शिकवणीचं त्यांच्या चारित्र्याचं अध्ययन आणि आपल्याला आलेल्या परिस्थितीमध्ये आपण कसे पुढे जायचं ती परिस्थिती कितीही खराब असो तुमच्या पुढे मी एक फार एक बोलक उदाहरण मांडू इच्छितो मित्रांनो अठराशे त्र्याण्णव या साली मोहनदास करमचंद गांधी यांना कोणी ओळखत नव्हतं हे एक वकील आपला जम बसवण्याकरता दक्षिण आफ्रिकेच्या एका छोट्याशा शहरामध्ये संघर्षरत होते आणि एक दिवस असं झालं की ते त्या दक्षिण आफ्रिक आफ्रिकेच्या एका शहरातून फर्स्ट क्लासचं तिकीट काढून एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्याकरता ते बसले त्यांना माहीत नव्हतं की फर्स्ट क्लासमध्ये फक्त ब्रिटिश लोकच बसू शकतात त्यावेळेस त्यांचं ब्रिटिश लोकांचं राज्य होतं आपल्यावरती सुद्धा होतं आणि जसं तिकीट चेकर आला त्यांना बघितल्यानंतर म्हणजे गांधीजींना तिथे बघितल्यानंतर तो इतका चिडला की त्यांनी त्यांच्याशी कॉलर पकडून आणि आधी त्यांना म्हटलं की तू उठून जा तर गांधीजींनी म्हटलं मी का उठो मी तिकीट घेतलंय तर त्यांनी म्हटलं त्या तिकीट चेकरने ब्रिटिशर्सनी की फर्स्ट क्लासमध्ये फक्त आम्ही व्हाईट लोकच बसू शकतो तुम्ही लोक नाही बसू शकत असा अपमान केल्यानंतर त्यांनी पूर्ण विरोध केला पहा जिथे विरोध आहे जिथे संघर्ष आहे सत्याला घेऊन तत्वाला घेऊन तिथेच व्यक्तिमत्व निर्माण होतं हेच मी तुमच्या पुढे मांडू इच्छितो आणि ती शक्ती कशी टप्प्या टप्प्यानी बाहेर येते आणि तसे गांधीजी फार म्हणजे फिजिकली एकदमच म्हणजे सो सो असे काही स्वामीजींसारखे एक बिलकुल सॉलिड सॉलिड बिल्ट नव्हते बरं स्वामीजी एकदम सॉलिड बिल्ट होते तुम्हाला माहिती ती घटना जेव्हा त्या अमेरिकेतून भारतात परत येत असताना बोटीवरती ती घटना घडली होती की दोन अंग्रेज इंग्रज लोक आपल्या भारताच्या विरुद्ध आणि हिंदू धर्माच्या विरुद्ध बोलत होते आणि मुद्दामून स्वामीजींना ऐकू जाईल असं चिडवत चिडवत बोलत होते तर स्वामीजी उठले एकदा आणि त्या दोघांपैकी एकाला एक एकाला म्हटलं लक्षात ठेवा तुम्हाला काही माझ्या धर्माबद्दल माहीत नाही माझ्या देशाबद्दल माहीत नाहीये जास्त काही बोलू नका काही माहीत असेल तरच बोला मी तुम्हाला वॉर्निंग देतो तुम्ही चुप बसा असं म्हणून स्वामीजी आपल्या जागेवरती पुन्हा बसले पण ते दोन्ही ऑफिसर काही केल्या ऐकायला तयार नाही आणि त्यांनी पुन्हा निंदा नालसी सुरू केली हिंदू धर्माची आणि भारताची आता स्वामीजी उठून गेले आणि त्याच्यापैकी एकाची एक कॉलर पकडली अक्षरशः आणि म्हटलं वन वर्ल्ड मोर अँड आय विल थ्रो यू ओव्हर बोर्ड याच्या पुढे एक शब्द सर बोललात तर लक्षात ठेवा समुद्रात फेकून देईन तुम्हाला आणि ती ताकद खरंच समाजींमध्ये होती एकदम बॉडी होती पिळदार शरीर होतं व्यायाम केलेलं शरीर होतं पण गांधीजी बिचारे असो हा थोडासा मी विषयांतर केला म्हणण्याचा अर्थ काय पण हे सुद्धा व्यक्तिमत्व विकासच आहे बरं ही घटना सुद्धा सांगितली ही पण व्यक्तिमत्व विरोध करता आला पाहिजे आधारावरती आणि जेव्हा आता गांधीजीवरती पुन्हा आपण जाऊ मित्रांनो तर गांधीजी जेव्हा त्यांना त्यांनी नकार दिला की नाही मी उतरणार नाही मी तिकीट घेतलेलं आहे तर त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांची कॉलर हात पकडला कॉलर पकडली आणि त्यांना ते त्या फर्स्ट क्लासच्या डब्यातून प्लेटफॉर्मवरती खालती फेकून दिलं बिलकुल लिटरली खालती पडले गांधीजी तिथून त्यांचा तो प्रवास सुरू झाला अरे म्हणजे हे काय या लोकांचं दादागिरी आहे ही काय या लोकांची दादागिरी आहे हे विचार म्हणजे त्यांच्या मनात आले आणि त्यांना इतकं ते त्या अपमानित बोध झालं जा त्याच्यानंतर त्यांनी तो आपला विरोध दर्शवणं सुरू केलं मग त्यांच्या लक्षात आलं की अरे फक्त आफ्रिकेमध्येच नाही तर माझ्या देशामध्ये सुद्धा या लोकांनी असाच अत्याचार केलेला आहे आणि याच्या विरुद्ध मी लढलंच पाहिजे आणि मग त्यांनी टप्प्या टप्प्याने तो विरोध चालू केला मित्रांनो मला तुम्हाला जे सांगायचं आहे की जेव्हा आपण परिस्थिती कितीही विकेट कडतर कान असो जेव्हा आपण त्याला लढा द्यायला तयार होतो तेव्हा ती आपलं हळूवार काना हो मग ते आपलं व्यक्तिमत्व निर्माण होत होत जातं आणि या सगळ्या संघर्षामध्ये भयानक मानसिक आणि शारीरिक त्रास होतो असं कधी समजू नका की गांधीजी आपण आज त्यांना इतकं त्यांचा उदोदो करतो इतकं त्यांना मानतो त्यांना राष्ट्रपिता म्हणतो एवढंच नाही तर संपूर्ण जगामध्ये त्यांच्याबद्दल काय म्हणजे सन्मानार्थ बोलल्या जात अल्बर्ट आईन्स्टीन हे नाव तुम्ही नक्की ऐकलंय त्यांच्या खोलीमध्ये म्हणजे त्यांच्या त्या रिसर्च लॅबोरेटरीमध्ये फक्त दोन लोकांचे फोटो होते एक मॅक्स प्लॅंक आणि एक गांधीजी इतके मानायचे अल्बर्ट आईन्स्टीन आणि त्यांनी काय म्हंटलंय गांधीजी बद्दल मी ते लिहून आणलेलं आहे तुमच्यासमोर वाचतो काय म्हणायचे ते की जनरेशन्स टू कम विल स्केयर्स टू बिलीव्ह दॅट सच ए वन एज दिस मॅन इन फ्लॅश अँड ब्लड वॉकड अपॉन द अर्थ ही येणारी पिढी कदाचित विश्वासच नाही करणार की आड आणि माणसाचा असा पुतळा गांधीजींसारखा या पृथ्वी कधी चालला बोललाय इतकी त्यांचं कौतुक केलं की म्हणजे येणारी पिढी म्हणजे ज्यांनी बघितलंच नाही गांधीजींना त्यांना विश्वासच हो नाही होणार कदाचित हाड मासांचा असा पुतळा हा कधी या पृथ्वी तळावरती चाललेला आहे चालला होता तर हे व्यक्तिमत्व निर्माण मित्रांनो एका दिवसात झालं का विचार करा बघू हे व्यक्तिमत्व एका दिवसात निर्माण झालं का ती जी घटना घडली की त्यांचा अपमान झाला त्यांना हात पकडून कॉलर पकडून त्यांना त्या ते कंपार्टमेंटच्या बाहेर फेकण्यात आलं आणि तिथून ते त्यांनी विचार केला की या व्यवस्थेच्या विरुद्ध मी लढणार हे जे गोरे कातले लोक आहेत हे जे रेसिजम आहे हा जो अपमान मी हे सहन करून घेणार नाही आणि मग ते अमेरिक तिथे राहूनच एक काँग्रेस पार्टी निर्माण करतात भारतात येतात आणि मग भारत ते भारतामध्ये येऊन भारतातल्या काही नेता लोकांना घेऊन आणि अहिंसक रूपाने त्यांचा विरोध करायला सुरुवात करतात आणि त्यांना किती वेळा त्यांच्यावरती खोटे आरोप लावून त्यांना जेलमध्ये डांबण्यात आलं त्यांना किती शिक्षा झाल्या हे सगळा इतिहास मी तो आता पुन्हा रिपीट करत नाही बऱ्यापैकी तुम्हाला माहिती आहे तर माझ्या म्हणण्याचा अर्थ काय की स्वामीजी जे म्हणतात की ऑल पॉवर इज विद इन यू यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग पण त्याच्याकरता दोन गोष्टी फार जरुरी आहे सगळ्यात पहिलं चांगलं वाचन जी आपली शक्ती जागृत करेल एक आणि दुसरं फक्त वाचन करून होणार नाही तर आपल्याला कृती सुद्धा केली पाहिजे जी आपल्याला गांधीजीमध्ये दिसायला दिसते म्हणजे स्पष्टपणे दिसते की त्यांनी तत्वाला घेऊन आणि इंग्रज लोकांची शक्ती किती मोठी होती रे असं म्हण मा, म्हणण्यात जात होतं तेव्हा की इंग्रजांच्या राज्यामध्ये सूर्य बोलत नव्हता का जवळपास अर्ध्या राज्या अर्ध्या या विश्वावरती त्यांचं राज्य होत <coughs> इतक्या मोठ्या जे राष्ट्र होतं त्या म्हणजे इतकी मोठी ती शक्ती होती त्याच्या विरुद्ध हे एकटे व्यक्तीने यांनी सुरुवात केली म्हणजे तिला संघर्ष करायचे किती भयानक मोठं कार्य होतं आणि आपलं संपूर्ण भारत तेव्हा छोट्या छोट्या राज्यात विभक्त होतं संस्थानामध्ये विभक्त होतं आपण एक न होतो एकाच तोंड तिकडे एकाच इकडे पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मला यश मिळेल की नाही मिळेल मला जाऊ दे बाबा मला काय करायचं नाही तत्वाला घेऊन ते लढले अहिंसक पद्धतीने ते लढले आणि आज हे सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला फ्रीडम तर मिळालं पण ज्या गोष्टीवरती मी फोकस करू इच्छितो आणि जे तुम्हाला सुद्धा अं डेव्हलप करायचं आहे तुमचं व्यक्तिमत्व तर ते या पद्धतीने होत असतं मित्रांनो कृती आणि तत्वाला घेऊन फक्त पुस्तक वाचून आणि कृती न करून व्यक्तिमत्व निर्माण होत नाही आणि याचा उलट पण बघूया आपण की फक्त कृती केली त्याला तत्व नाहीये त्यातून मग हिटलर निर्माण होऊ शकतो पहा फार महत्वाचा प्रश्न आहे पहा दोन गोष्टी मी सांगितल्या तुम्हाला बरोबर ना एक तत्व, बरोबर तर तत्व धरून आणि कृती केली पाहिजे दोन्ही गोष्टी बरोबर असतील तर व्यक्तिमत्व एकदम गांधीजींसारखं स्वामीजींसारखं तयार होईल शिवाजी महाराजांसारखं तयार होईल फक्त तत्व वाचले कृती नाही केली तर त्यातून काही निर्माण होणार नाही नुसतं एक मातीचा काय म्हणायचं ठोंब्या तोच तयार होईल आणि कृती केली आणि तत्वच नाही जीवनामध्ये तर एव्हरी चान्सेस आहे हिटलर सारखं बनवू आपण का जीवनात तत्वच नाहीये आहे हिटलरनी सुद्धा यश कमवलं खऱ्या अर्थाने ते यश नाहीच आहे तो स्वार्थी पण आहे ते काही त्याला व्यक्तिमत्व म्हणू शकत नाही का कारण की स्वार्थ सुखा करता त्यांनी किती लोकांचा जीव घेतला किती जीव घेतला कारण नसताना ते काही ते काही अचिव्हमेंट नाही मित्रांनो तर हे जे एक सिद्धांत आपण आज घेतला की ऑल पॉवर इज विद इन यू यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग फक्त ती शक्ती जागृत करण्याचं आपल्याला अपेक्षा आहे त्याच्याकरता स्वामीजींचं किंवा चांगलं साहित्य वाचणं आणि कृती करणं त्याच्याशिवाय या गोष्टी होणार नाही या दोन्ही गोष्टी हँड टू हँड झाल्या पाहिजे तेव्हाच खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्व निर्माण होईल आणि हे या म्हणजे ज्या ज्या व्यक्तिमत्वाची आपल्याला अपेक्षा आहे ज्या व्यक्तिमत्वाची आपल्याला अपेक्षा आहे त्याच्याकरता खूप धीर देऊन कार्य करावं लागतं या गोष्टी काही दोन दिवसात कधी होत नसतात नवीन लक्षात ठेवा आणि बघतो अठराशे त्र्याण्णव साली गांधीजींनी हा प्रवास सुरू केला आणि विशेष उदाहरण का घेतलं कारण की गांधीजींनी ही एक किती भयानक खडतर परिस्थिती इंग्रज लोकांचं राज्य जे की संपूर्ण अर्ध्या विश्वावरती त्यांचं राज्य होतं इतक्या मोठ्या शक्तीशी इतक्या मोठ्या शक्तीशी त्यांनी म्हणजे त्याच्यासमोर ते उभे राहिले आणि शेवटी त्यांचा जय झाला आणि म्हणूनच आज संपूर्ण जगामध्ये गांधीजींना आपण एवढं त्यांचं मान सन्मान करत असतो मला सांगताना खूप म्हणजे कौतुक वाटतं आणि तुमच्यापैकी काही लोकांना माहिती असेल की अनेक पश्चिमच्या राष्ट्रांमध्ये मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये हार्वर्डसारख्या तिथे गांधीजींच्या विचारांवर पोस्ट डॉक्टरल कोर्सेस सुरू झालेत पोस्ट डॉक्टरल कोर्सेस म्हणजे पीएचडी एच पुढचे जे कोर्सेस असतात डीएससी म्हणतात त्याला इतके त्यांच्या विचारांना महत्व आज आलेलं हो हो आहे इतकं उत्तुंग व्यक्तिमत्व गांधीजींच आहे किंवा होतं होत नाही आहे सुद्धा तर मित्रांनो कनक्ल्युझिवली मी हेच सांगू इच्छितो की व्यक्तिमत्व विकास याच्याकरता आज एक जो अतिशय महत्वाचा सिद्धांत आपण याची चर्चा केली ऑल पॉवर इज विद इन यू यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग सर्व शक्ती तुझ्यामध्येच विद्यमान आहे आणि तू सर्व काही करू शकतो हे सिद्धांत जर आपण आपल्या अंमलात आणलं तर अंमलात आणावंच लागेल त्याशिवाय पर्याय नाही आपल्याला तर नक्कीच आपलं व्यक्तिमत्व एकदम उत्तुंग आणि श्रेष्ठ हे होणारच शिवाजी महाराजांसारखं गांधीजींसारखं स्वामी विवेकानंदांसारखं जे तत्व मला मांडायचं होतं दुसरं तत्व पण एक आहे पण त्याचे चर्चा करायला मग सुरुवात केली तर बराच वेळ होऊन जाईल म्हणून एक छोटसं उदाहरण अजून एक घेऊन मग आपण तिथे थांबूया की ऑल पॉवर इज विद इन यू यू कॅन डू एन एनिथिंग अँड एव्हरीथिंग आणि दुसरं उदाहरण एकदम व्यवहारिक जगाचं आहे तुम्हाला ते आवडेल अ जवळपास अठराशे पंच्याण्णव सॉरी एकोणीसशे पंच्याण्णव ची जवळपासची गोष्ट आहे एक आंध्र प्रदेशच्या एका छोट्या गावातला मुलगा तो शहरात येतो विशाखापट्टणमला आणि तिथे तो, तो आ, अभ्यास करू लागतो पण अभ्यासात तो, अभ्यास तो काही फारस त्याला मन त्याचं रमत नाही अभ्यासात त्याचं मन रमत नाही पण आता काय आईवडीलनी म्हणतात शाळेत जा म्हणून तू जातो कसं बसं दहावीपर्यंत तो पास होतो आणि दहावीपर्यंत पास झाल्यानंतर सॉरी पर्यंत पास होतो दहावीमध्ये तो फेल होतो एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चारदा फेल होतो आणि चारदा फेल झाल्यानंतर आता आई वडील म्हणतात की खूप झालं तुझं शिक्षण तुझे लक्षणे दिसतात आहे आम्हाला तू आता काहीतरी कमाव आणि कमव घरात आण तरच तुला खायला देऊ आता काय हा मुलगा कारेल विचारा अभ्यासात काही मन लागत नाही मग काय करावं काहीतरी काम शोधता शोधता त्याला एक गॅरेजमध्ये नोकरी मिळाली विशाखापट्टणमला आणि ते गॅरेज नेमकं विशाखापटनमच्या रामकृष्ण मठाच्या जवळ होत तर एक दिवस त्यांनी नोकरी करून दोन एक महिने झाले एक दिवस लंच मध्ये फिरता फिरता तो त्या रामकृष्ण मठामध्ये बघू काय हे रामकृष्ण मठ तो प्रवेश करतो प्रवेश केल्यानंतर काय काय बुकसेल दिसतं काहीतरी पुस्तक विक्री विभाग शिरतो आतमध्ये खूप सारे पुस्तकं इंग्लिशमध्ये तेलुगूमध्ये हिंदीमध्ये आणि मग बघता बघता एखादं काही पुस्तक घेऊया पुस्तक, पुस्तक चालतो थॉट्स ऑफ पॉवर नावाचं एक छोटस पुस्तक आहे आपल्याकडे आहे ते पुस्तक तो चालतो आणि तेव्हा त्याची किंमत काहीतरी तीन कि चार रुपये आत्ता काहीतरी सहा रुपये आहे ते दोन तीन वाक्य वाचतो ते वाक्य त्याला खूप आवडतात आणि एक वाक्य तर जे वाचतो ते हेच होतं ऑल पॉवर इज विद इन यू यू कॅन डू एनिथिंग एन एव्हरीथिंग तो बघतो खिशामध्ये पैसे आहेत ते तीन रुपये देतो ते पुस्तक घेतो आणि त्या पुस्तकाचं ते इतकं त्याला आवडतं आणि काही मोठी पुस्तकं तो वाचत नाही तो सारखं वाचतो आणि हे वाक्य त्याला खूप इन्स्पायर करतं ऑल पॉवर इज विद इन यू यू कॅन डू एनिथिंग एन एव्हरीथिंग मग तो स्वतःच्या मनाला विचारतो अरे सगळी शक्ती माझ्यामध्ये आहे तर मी दहावी पास करू शकतो का जो मुलगा चार वेळा दहावी नापास झाला आता तो नोकरी करता करता आधी तो नोकरी पण करत नव्हता शाळेत जाऊन नापास झाला आता तो नोकरी करतोय आणि अभ्यास सुरू केला म्हणजे पहा आपण जी चर्चा केली होती व्यक्तिमत्व के विकासाकरता स्वामीजींची पुस्तक वाचतोय आणि आता दहावीचा अभ्यास पण सुरू केलाय बरोबर आणि दहावी पठ्ठा पास झाला शाळेत जाऊन चार वर्ष चार वर्षी तो नापास झाला आता नोकरी करून तो पास झाला काय झालं व्यक्तिमत्वामध्ये विकास शक्ती जागृत झाली मग विचार करू लागला आता मी अकरावी करू का नोकरी करता करता अकरावी पास झाला ट्वेल्थ पास झाला मग कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली बी ए विथ हिस्ट्री आणि आता कॉन्फिडन्स इतका जागृत झाला की काहीतरी नोकरी थोडी छोटी केली मग कॉलेजमध्ये जास्त वेळ देऊ लागला कॉलेजच्या मित्रांचे मित्र त्याचे चांगले वाढले मी सांगितलं की युपीएससी वगैरे काहीतरी असतं मग मी करू शकतो का अरे हो मी करू शकतो का कारण की स्वामीने सांगितलंय की ऑल पॉवर इज विद इन यू यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग हे वाक्य त्याच्या जीवनाचं इतकं ब्रीद वाक्य झालेलं होतं की त्याच्या आधारे तो बी ए पास झाला एम पास झाला युपीएससीची तयारी केली यूपीएससी मध्ये सुद्धा त्याला अनेक अपयश आले मित्रांनो लक्षात ठेवा यूपीएससी करता करता सुद्धा त्याला अनेक अपयश पदरी पडलं आणि त्याचा काहीतरी लास्ट अटेम्प्ट होता एकोणतीस वर्ष काहीतरी वय असत तो, तो स्वतः सांगतो आणि त्या मध्ये त्याला यश मिळालं तो आय आर एस ऑफिसर झाला कशामुळे तर फक्त आणि फक्त या एका वाक्यामुळे ऑन पॉवर इज विदिन यू यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग तर यश अपयश थोडं बाजूला ठेवूया आपण का हा वर्ग आहे व्यक्तिमत्व विकासाचा तर मला तुम्हाला या नॅशनल युथ डे आपण आता सेलिब्रेट केला त्याच्या अनुषंगाने ही जी व्यक्तिमत्व विकासाची जो वर्ग आहे त्यात हे सांगायचं आहे की आपल्याला जर व्यक्तिमत्व निर्माण करायचं असेल तर ही एक फार एक लांब प्रोसेस आहे त्यात शॉर्टकट काही नाही आहे पण त्याच्याकरता दोन गोष्टी फार जरुरी आहे की या वाक्यावरती विश्वास ठेवायचा की स्वामीजी म्हणतात सगळी शक्ती आतमध्येच आहे आणि सगळी शक्ती आतमध्ये आहे तर चांगलं साहित्य वाचून स्वामीजींचं ती जागृत करायची आणि तिचा विकास करण्याकरता परिस्थितीला सामोरे जायचं कर्म करायचे कृती करायची संघर्ष करायचा संग्राम करायचा आणि पुढे पुढे जसं जाऊ तसं तसं आपलं व्यक्तिमत्व तितकंच उत्तुंग होईल आणि अत्यंत महत्वाचा सिद्धांत मी सांगितला होता मी पुन्हा सांगू इच्छितो तुम्हाला जितकं मोठं व्यक्तिमत्व तुम्हाला तुम्हाला तुमचं घडवून घ्यायचं असेल तितकं मोठं संघर्ष करता तयार राहा छोटा संघर्ष मोठं व्यक्तिमत्व कधीच होणार नाही नाही मी असं छोटसच करीन काहीतरी गल्लीमध्ये काम आणि मला पूर्ण जगामध्ये विश्वविख्यात व्हायचं आहे असं कधी नाही होणार जितकं मोठं सॅक्रिफाईस कराल तितकं मोठं व्यक्तिमत्व तुमचं होणार छोट संघर्ष छोटं व्यक्तिमत्व मीडियम संघर्ष मीडियम पर्सनालिटी अनंत <coughs> मोठी संघर्ष त्याग इतकं मोठं व्यक्तिमत्व गांधीजींनी इतकं मोठं संघर्ष केला म्हणून आज त्यांचं व्यक्तिमत्व इतकं मोठं झालं प्रसिद्धी सुप्रसिद्धी ही नंतरची गोष्ट आहे बरं त्याच्यामध्ये आपण पडत नाही पण हे लक्षात ठेवा जितकी तुमचं संघर्ष तुमची कृती जितकी मोठी व्यक्तिमत्व तितकंच मोठं तर या संदर्भात मला जे काही सांगायचं होतं माझं सगळं सांगून झालं झालेलं आहे या सिद्धांताच्या संदर्भामध्ये आता मी आपल्या ठरल्याप्रमाणे सेशन ओपन करत आहे तुमच्यापैकी कदाचित काही जे नवीन आले त्यांच्याकरता की तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील या संदर्भात ते तुम्ही मांडू शकता